योजनेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन या योजनेचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडेजी, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांतजी, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देवेंद्र सिंहजी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतरकरजी, होळीज भाई मकरंद साबे, कल्याण पाटील, प्रशांत पाटील, राम कोंबडे, माझ्या समवेत आलेले माझे इतर सारे सहकारी आणि या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले नागरिक, बंधुभगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाअंतर्गत शिवभोजन गरीब आणि गरजू यांच्यासाठी आहार फक्त 10 रुपये भोजनाची थाळी याचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम आज 26 जानेवारी 2020 भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर रुजू झालं. समान किमान कार्यक्रमाअंतर्गत असं करण्यात आलेलं आहे आणि अगदी काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या सेवेसाठी अल्प दरामध्ये पोटभर आहार ही योजना आज या ठिकाणी कार्यान्वित होते याचा मला आणि माझ्या साऱ्या सहकाऱ्यांना मनापासूनचा आनंद. प्रतिदिन दुपारी 12 ते 2 ही या योजनेची वेळ आहे. गजबजलेल्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी सामान्य माणसाला पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा या हेतूनं ही योजना या ठिकाणी
आपल्यासाठी साधन आहे. शिवभोजन लातूरचं बस स्टँड हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि इथे या योजनेचा शुभारंभ होतोय. गावाकडनं येणारा जाणारा सकाळी येतो, आपलं काम करतो, पुन्हा गावाकडे निघतो. या धावपळीमध्ये या योजनेचा लाभ त्याला होईल अशी आशा महाराष्ट्र शासनाला आहे. उद्घाटन केल्यानंतर आपण तो उद्घाटन केलं पण लातूरच्या महापौरांनी मला आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना 10 रुपयामध्ये थाळी कशी असते आपण जेवण करूनच पाहिलं पाहिजे असा आग्रह केल्यामुळे आम्ही राज्यमंत्री संजय बनसोडे, धीरज जी, श्रीकांत, देवेंद्र सिंहजी इटलकर, विक्रांत गोदम वगैरे कोणीच नाही, आम्ही सगळेच थाळी खाऊही पाहिजे. याच बिल कोण देणार तुम्हाला लक्षात आलं असेल. असं होऊ नये. सत्तेमध्ये आल्यानंतर शासकीय योजनेचा शासन करतेच दुरुपयोग करताय म्हणून भोजनालय चालकाला माझी अशी विनंती आहे की मी आणि माझे सगळे सहकारी मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधी जेवढी संख्या 10 रुपये थाली आस्वाद घेण्यात आला ती संख्या कोणी ते 10 असं जे विक्रांत बोलून गेले ना म्हणजे सगळ्या औपचारिकता जेवल्यानंतरच कळालं